तिकडे प्रचाराला जाता लाज नाही वाटत उद्धव ठाकरे सी एम शिंदेंवर का भडकले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला संपूर्ण पहा महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे याच मुद्द्यावरून शिवसेना यू बी टीचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर आग पाखड केली आहे एकीकडे राज्यात शेतकऱ्यांची वाताहत झालेली असताना दुसरेकडे मुख्यमंत्री मात्र दुसऱ्या राज्याच्या प्रचारात जातात लाज नाही वाटत अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला मातोश्रीवर बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत था, उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते आपलं घर सोडून इतरांची घर धुंदाळत आहेत आज सुद्धा मुख्यमंत्री कुठे आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते तेलंगणाला गेले आहेत तेलंगणाला जाऊन काय प्रचार करणार कोणत्या भाषेत बोलणार काय ते सुरुवात गुवाहाटी गोवा हा चोरटेपणाचा जो व्यवहार आहे तो तिथल्या लोकांना सांगणार आहेत का स्वतःचं घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे भुरटे हे राज्याला न्याय देऊ शकत नाही राज्य असंच वाऱ्यावर आहे एक फुल दोन हाफ दोन हाफ कुठे ते, आहेत त्याची काहीच कल्पना नाही शेवटी या राज्याचा मायबाप कोण आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला साधारण काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने इशारा दिला होता की या काळात अवकाळी पाऊस गारपीट होऊ शकते काय केलं मंत्रिमंडळाने काय केलं मुख्यमंत्र्यांनी हे पूर्णपणे स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी जेवढ्या दिल्ली वाऱ्या करतायत त्यावर काही बोलल्यावर मुख्यमंत्री गद्दार लगेच गळा काढतात की गरीब शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या शेतीचा आदर आहे पण तुमची पंचतारांकित शेती ज्या शेतीमध्ये हेलिकॉप्टर जातात मी तर म्हणतो अशी शेती माझ्या साध्या शेतकऱ्यांनाही लाभो इतर कोणाचीही अशी शेती नाही असा चिमटाही ठाकरेंनी यावेळी काढला पंतप्रधान हे क्रिकेटच्या फायनलला जातात पण मणिपूरला जात नाहीत पण आपले पंतप्रधान मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना दमट्याला करायला इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे पण माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीवर हात फिरावयाला ते कधी येणार मुख्यमंत्री स्वतः घर सोडून दुसऱ्याच्या दारी फिरत आहेत अरे कोणाच्या दारी जात आहेत तुम्ही त्या राज्याला काय मुख्यमंत्री नाहीत का स्वतः पंतप्रधान म्हणजे विश्वगुरु असल्यानंतर तुम्ही तिकडे जाऊन काय देय लावणार तुम्ही स्वतःचं राज्य कधी सांभाळणार आहात असा खडा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला आपलं घरदार वाऱ्यावर सोडून दुसऱ्याच्या घरात प्रचाराला जात असतील तर अशा मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा उपयोग काय राज्याला आज कुठे